नमस्कार, मी विलास बडे, न्यूज 18 लोकमतच्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पुढच्या अर्ध्या तासात आपण बघणार आहोत राज्यातल्या, देशातल्या आणि जगभरातल्या महत्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा. संसदेचं अधिवेशन आठवडाभर आधीच संपण्याची शक्यता आहे. बीएसईच्या बैठकीत यावर एकमत झालं असून लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यासंबंधीचा अंतिम निर्णय घेणार आहेत. 25 खासदार पॉझिटिव्ह आल्यानंतर हे अधिवेशन लवकर संपण्याची शक्यता वर्तवली जाते. राहुल गांधी यांनी धरोहर मालिकेचा 11वा भाग शेअर केला आहे. तसंच तो भाग शेअर करत स्वराज्य आणि राष्ट्रवादाचा थेट संबंध अहिंसेशी असल्याचं म्हटलं. भारतीय नौदलाची निवृत्त युद्धनौका INS विराटच्या शेवटच्या जलप्रवासाला सुरुवात झाली आहे. 6 मार्च 2017 नौदलाच्या सेवेतून युद्धनौका निवृत्त झाली होती, ती आता भंगारात जाणार आहे. पाकिस्तानमधून होणारी घुसखोरी रोखण्यासाठी LOC वर 3,000 अतिरिक्त जवान तैनात करण्याचा निर्णय भारतीय सैन्यानं घेतला. जम्मू काश्मीरमध्ये राजौरी जिल्ह्यातून लष्कर ए तैयबाच्या 3 दहशतवाद्यांना पकडण्यात यश आलंय. जवानांच्या संयुक्त पथकानं दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्यात. यावेळी दहशतवाद्यांकडून रोख रकमेसह मोठ्या प्रमाणात दारुगोळा आणि शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. राष्ट्रीय तपास यंत्रणेनं पश्चिम बंगाल आणि केरळमध्ये मोठी धडक कारवाई करत 9 दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्यात. पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद आणि केरळमधील एर्नाकुलम इथं दहशतवाद्यांवर छापे टाकण्यात आले. यावेळी दहशतवादी संघटना अल कायदाशी संबंधित 9 दहशतवाद्यांना अटक करण्यात आली. अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी दऱ्याखोऱ्या ओलांडत तब्बल 11 तासांचा खडतर प्रवास केलाय. लुगुतांग गावच्या रहिवाशांना भेटण्यासाठी त्यांनी 24 किलोमीटरचा हा खडतर प्रवास केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसादिवशी तमिळनाडूमध्ये हेलियमच्या फुग्यांचा स्फोट झाला. यात भाजपचे 30 कार्यकर्ते जखमी झाले. राज्यात कोरोनाच्या 21,907 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे 23,501 जणांनी कोरोनावर मात केली. राज्यात एकाच दिवसात 153 पोलीस कर्मचारी कोरोना बाधित आढळले असून 5 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तर आतापर्यंत राज्यात तब्बल 20,954 पोलिसांना कोरोनाचा संसर्ग झाला. राज्यमंत्री बच्चू कडू यांनाही कोरोनाचा संसर्ग झाला. बच्चू कडू यांच्यासह त्यांचं संपूर्ण कुटुंब कोरोना बाधित आढळून आलंय. याबद्दल त्यांनी स्वतः न्यूज 18 लोकमतशी बोलताना माहिती दिली. भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनाही कोरोनाचा संसर्ग झालाय. ते घरीच क्वारंटाईन होणार आहे. बँकेच्या कर्मचाऱ्यांनाही लोकलनं प्रवास करता येणार आहे. खासगी सहकारी क्षेत्रातील बँक कर्मचाऱ्यांना रेल्वे प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. पश्चिम मध्य रेल्वेवर ही परवानगी देण्यात आली. कोरोनाचा संसर्ग वाढत असताना पार्श्वभूमीवर पुण्यातून एक सकारात्मक बातमी पुढे येते आहे. कोविडशिल्ड लसीच्या 3रा टप्प्याला ससूनमधून सुरुवात झाली आहे. ससूनमधून स्वयंसेवकांनी नाव नोंदणी सुरू केली. पुण्यात मायक्रो कंटेनमेंट झोनची पुनर्रचना करण्यात आली आहे. नव्या रचनेनुसार 71 भाग कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला. भारतात कोरोनाचा कहर सुरू असला तरी बरं होण्याचं प्रमाण जगात सर्वाधिक असल्याचं समोर आलंय. भारतातला कोरोना बाधितांचा जो मृत्यू दर आहे तो केवळ आता 1.61% इतका झालाय. काल नव्या बाधित रुग्णांपेक्षा बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या अधिक. मोदी सरकार लवकरच देशात राष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य कायदा बनवण्याच्या तयारीत आहे. आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन यांनी ही माहिती दिली. कोरोनाच्या संकट काळात चालवल्या गेलेल्या स्पेशल श्रमिक रेल्वेमधून प्रवास करताना 97 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मंत्री पियुष गोयल यांनी दिली आहे. वेगवेगळ्या आजारांमुळे हे मृत्यू झाल्याचं समोर आलं. खादी व ग्रामोद्योग आयोगानं अमेझॉन, फ्लिपकार्ट, स्नॅपडीलला जोरदार दणका दिला. खादी ब्रँडच्या नावावर डुप्लिकेट उत्पादनांची विक्री करणारे 160 लिंक आता या कंपन्यांना हटवावे लागले. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोनं दिल्लीतील इथिओपियाच्या अदिस अबाबामधून एक पार्सल जप्त केलं. तपासणीच्या नंतर त्यात 670 ग्रॅम कोकीन सापडलं. नोएडामध्ये भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. यावेळी हजारोच्या संख्येनं भीम आर्मीचे कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले.
गाजियाबाद मध्ये दिवसाढवळ्या दुचाकीस्वारांनी शस्त्रांची भीती दाखवत चेन लुटली। या लुटारूंना पकडण्याच्या प्रयत्नात एक जण जखमी झाला। सीसीटीव्ही हा थरार कैद झाला। मोदी सरकारने आणलेल्या शेती संदर्भातील विधेयकावरून काँग्रेस आता आरपारच्या लढाईसाठी सज्ज झाले। सरकारला घेरण्यासाठी सोनिया गांधींनी सोमवारी महत्त्वाची बैठक बोलावली। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात वर्षावर बैठक झाली। सुमारे 45 मिनिटे झालेल्या या बैठकीत मराठा आरक्षण आणि कृषी विधेयकाच्या मुद्द्यावर दोन्ही नेत्या चर्चा झाल्याचं कळतं। नागपूरचे काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून हिवाळी अधिवेशन रद्द करण्याची मागणी केली आहे। अधिवेशनावरील खर्च विदर्भातील सुविधा सुधारण्यासाठी करा असा पर्याय त्यांनी सुचवला। मुंबईची ओळख असलेल्या मरीन ड्राईव्हवरून राजकारण सुरू झालंय। मरीन ड्राईव्हवरील पारसी गेट कोस्टल रोडसाठी तोडणार असं ट्विट आशिष शिलार यांनी केलं। मरीन ड्राईव्हवर एलईडी दिवे लावण्याच्या भूमिकेवर आदित्य ठाकरेंनी टीका केली होती, त्याच्यावर सुद्धा आता आशिष शिलार यांनी तोंड ठेवून घेतलं। अभिनेते अनिल कपूर यांनी मुंबईकरांना आवाहन केलंय। माझं कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेला प्रतिसाद देण्याचं आवाहन अनिल कपूर यांनी केलंय। कोरोनापासून दूर राहण्यासाठी सरकारला सहकार्य करा असं आवाहन अनिल कपूर यांनी केलं। नाणार रिफायनरी प्रकल्प होणार नसल्याचं शिवसेनेनं आधी स्पष्ट केलं। नाणार प्रकल्प होणार नसल्याचा पुनरुच्चार शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी केला। पहाटेचा शपथविधी यशस्वी न झाल्याची फडणवीसांना खंत असल्याचा टोला उदय सामंत यांनी लगावला। नुकत्याच झालेल्या व्हर्च्युअल रॅलीत फडणवीसांनी युती करून चूक केली, युती नसती झाली तर भाजपच्या 150 अधिक जागा निवडून आल्या असत्या असं वक्तव्य केलं। त्यावर सामंत यांनी प्रतिउत्तर दिलं। पहिलीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारनं वयोमर्यादेत मोठा बदल केला आहे। आता 5.5 वर्षाच्या मुलामुलींना सुद्धा पहिलीसाठी प्रवेश मिळणार आहे। 31 डिसेंबरपर्यंत जन्मलेल्या मुलांना आता पहिलीसाठी प्रवेश घेता येईल। मडगाव बॉम्बस्फोटातील आरोपी दोषमुक्त झालेत। गोवा खंडपीठानं हा निर्णय दिला असून 12 पैकी 8 आरोपी आरोप सिद्ध न झाल्यानं निर्दोष सुटलेत। मडगाव इथं 16 ऑक्टोबर 2009 रोजी बॉम्बस्फोट झाला होता। सांगली जिल्ह्यातल्या आटपाडीमध्ये झालेल्या वादळी आणि अतिमुसळधार पावसानं अनेक पूल पाण्याखाली गेले। दरम्यान या पावसामुळे एका मेंढपाळाला आपल्या 80 मेंढ्या खांद्यावरून वाहून नेण्याची वेळ आली। कोरोना संकटाशी मुकाबला करत असताना शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीचा मोठा सामना करावा लागतोय। गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसानं ज्वारी सोयाबीन कपाशी मका कांदा भुईमूग या पिकांचं मोठं नुकसान झालं, त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आले। बीड जिल्ह्यात मध्यरात्री झालेल्या धुवाधार पावसानं काढणीला आलेल्या सोयाबीन बाजरी उडीद पिकाचं अतोनात नुकसान झालंय तर कापसाला पाणी लागल्यानं कापूस पिवळा पडू लागला, त्यामुळे कापसाचं देखील पीक गेल्याचं झालं। मागील 2 दिवसांपासून परभणी जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसानं अखेर आज काहीशी विश्रांती घेतली। पावसामुळे जिल्ह्यातील नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आलाय। त्यात माजलगाव आणि जायकवाडी धरणातून होत असलेल्या पाण्याच्या विसर्गानं गोदावरी नदी दुथडी भरून वाहतीय। जालन्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला। दुपारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसानं हजेरी लावली। सलग 3 तास झालेल्या पावसानं जालनेकरांचे अक्षरशः दाणादाण उडाली। वाशिम जिल्ह्यात सर्वदूर वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला, त्यामुळे सोयाबीन आणि कपाशीच्या पिकाचं मोठं नुकसान झालं। नांदेडमध्ये सुरू असलेल्या अतिवृष्टी आणि हिसापूर धरणातून पाणी सोडण्यात आल्यानं पैनगंगा दुथडी भरून वाहते। या नदीवर असलेल्या सहस्रकुंड धबधबा खळाळू लागला। नांदेड जिल्ह्यातील इस्लाम हिसापूर जवळ हा सहस्रकुंड धबधबा आहे। दरम्यान नदीला पाणी वाढल्यानं धबधब्याच्या 3 दारा ओसंडून वाहत। या सगळ्या बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय। ब्रेकनंतर आणखी काही महत्त्वाच्या घडामोडी, कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोक। ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। आपण न्यूज 18 लोकमतवर बघतोय 100 महत्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा। बघूयात काही आंतरराष्ट्रीय घडामोडी। कुलभूषण जाधव प्रकरणातील भारतीय वकिलांची मागणी पाकिस्ताननं फेटाळली आहे। कुलभूषण प्रकरणी भारतीय वकिलांनी क्वीन्स काउन्स
तफसील देण्याची मागणी केलेली होती, मात्र पाकिस्तानने ही मागणी फेटाळून लावली. संयुक्त राष्ट्र महासभेच्या 75व्या सत्रात डोनाल्ड ट्रम्प सहभागी होणार आहेत. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ही सभा घेतली जाणार आहे. युक्रेनच्या क्रिमियाच्या सीमेजवळील युक्रेनियन हवाई दलाची प्रात्यक्षिक पार पडली. यावेळी लष्कराच्या एलिट पाथफाइंडर युनिटच्या सैनिकांसह ही प्रात्यक्षिक पार पडली. अमेरिकेच्या मिन्सोटा राज्यात डोनाल्ड ट्रम्प यांची प्रचार रॅली पार पडली. यावेळी त्यांनी विरोधक जो बिडेन यांच्यावर जोरदार टीका केली, तर नागरिकांना निर्वासितांचा बंदोबस्त करण्याचं आश्वासन सुद्धा दिलं. नासानं समुद्र स्तर वाढण्याची भीती व्यक्त केली आहे. 15 इंचानं या पातळीत वाढ होण्याचा इशारा नासानं दिला आहे. हरितगृह वायूचं उत्सर्जन वाढल्यानं समुद्री स्तर वाढण्याची भीती वर्तवली जाते. कंगना रणावतनं पुन्हा एकदा बॉलिवूडवर निशाणा साधला आहे. हिंदीपेक्षा तामिळ इंडस्ट्री श्रेष्ठ असल्याचं कंगनानं म्हटलं. बॉलिवूडमध्ये ड्रग्जची समस्या फार गंभीर आहे, या प्रकरणी चौकशी व्हावी अशी मागणी खासदार रवी किशन यांनी लोकसभेत केली. त्यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेत रवी किशन यांचे गांजा घ्यायचे असा आरोप अनुराग कश्यपनं केला. जोकर 2 साठी वॉकिंग फिनिक्सला तब्बल 367 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली. एबीसीडी फेम कोरिओग्राफर किशोर शेट्टीला अटक करण्यात आली आहे. ड्रग्ज सप्लाय केल्याचा त्याच्यावर आरोप करण्यात आला. कोरोना काळात मैदानात प्रेक्षकांना परवानगी नाकारण्यात आली होती, मात्र आता फ्रेंचमध्ये ओपन मैदानात 5,000च्यावर प्रेक्षकांना स्टेडियममध्ये बसून सामना बघता येणार आहे. यासंदर्भात फ्रेंच सरकारनं परवानगी दिली. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचे 21 क्रिकेटर पीपी किट घालून दुबईमध्ये पोहोचले. एअरपोर्टवर या सर्व खेळाडूंची टेस्ट करण्यात आली. सोशल मीडियावर ऑस्ट्रेलियातील रेंगलर मॅट या अभिनेत्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय. तो चक्क मगरीचा जबडा धरतानाचा व्हिडिओ त्यानं शेअर केला. तर या होत्या आज दिवसभरातल्या सर्व महत्वाच्या 100 घडामोडी आणि त्यांचा वेगवान आढावा. बुलेटिनमध्ये आपण इथे थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.